बारामती शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले। ग्रामीण भागातील ओढे नाले पावसामुळे वाहू लागले। शेतात देखील पाणी साठले। या पावसामुळे आता पेरणीच्या कामांना वेग येणार आहे। पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली। शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यांमध्ये संततधार पावसाने सर्वत्र ओढ्या नाल्यांना पूर आलाय। शेतांमध्येही पाणी साचले। तसंच अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटले असून पिकांचं नुकसान झालंय। कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसते। पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर जाऊन पोहोचली। पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे। एकूणच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय। प्रशासनानं अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवलाय। अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। हा विसर्ग सुरू झाल्यानं कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमी होण्यास मदत होईल। तर भारतीय हवामान खात्यानं भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केलाय। जिल्ह्यात मुसळधार पावसाचं अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय शाळा अंगणवाडी शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी बुधवारी सुट्टी जाहीर केली आहे। याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होती आहे, त्यामुळे धरण नियंत्रणासाठी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत। पुजारी टोला धरणाला 13 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, यामधून 453 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। जुन्नर तालुक्यातील आंबेहात वीज परिसरातील निसर्ग वैभव चांगलंच बहरलंय। या परिसरात सध्या सगळीकडे धुकं पसरलंय। पावसामुळे हिरव्यागार निसर्गाचं वैभव अधिकच खुलून गेलंय। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबेहात वीज परिसरात पर्यटकांनी देखील गर्दी केली आहे। विस्थापितांच्या न्यायासाठी स्वराज्य संघटना आहे, मात्र आम्हाला डिवचल्यास भविष्यात राजकीय पक्ष निर्माण करू अशी घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी तुळजापुरात केली। संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा मेळावा तुळजापुरात संपन्न झाला। यावेळी शहरात रॅली काढत त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। संघटनेचा झेंडा लोगो त्यांनी तुळजा भवानी चरणी अर्पण केला। नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात या मागणीसाठी नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवलंय। नागपुरातून राज्यपालांना तब्बल 10,000 पत्र पाठवली जाणार आहेत। त्या मोहिमेची सुरुवात म्हणून 1,000 पत्र राज्यपालांना पाठवण्यात आली। नाशिकच्या वडीमध्ये आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बिरसा मुंडा चौकात बिरसा मुंडा प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। शोभायात्रा काढून यात्रेत पारंपरिक वाद्य लेझिम संबळ बँडसह आबालवृद्ध सहभागी झाले। आदिवासींनी पारंपरिक वेशभूषा करत शोभायात्रेची रंगत आणखी वाढवली। मावळमध्ये 11 वर्षांपूर्वी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या 3 शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच ज्योत घेऊन पवनानगर भागात पायी रॅली काढण्यात आली। 2011 मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे श्रद्धांजली वाहण्यात आली। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे। त्यात तिरंग्यासोबत फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचा विश्वविक्रम 1,50,000 विद्यार्थी नोंदवणार आहेत। या उपक्रमाची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली। शिर्डी शहरात ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या पुढाकारानं 111 फूट लांब तिरंग्याची वाजत गाजत रॅली काढण्यात आली। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला। क्रांती दिनाचं औचित्य साधून ही मिरवणूक काढण्यात आली। यात सरकारी कर्मचारी विद्यार्थी नागरिक सहभागी झाले होते। डोंबिवली पश्चिममध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली। ही यात्रा संपूर्ण कल्याण डोंबिवली मोहने टिटवाळा अशी 82 किलोमीटर प्रवास करणार आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही पदयात्रा काढण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेला उत्साहात सुरुवात झाली। गुण पिंपरी तालुक्यातील करंजी गावापासून या यात्रेला सुरुवात करण्यात आली।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेस पक्षाकडून या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. चंद्रपूर जिल्ह्यात 110 गावांतून सुमारे 180 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या मातोश्री तसंच त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि भाऊ सुनील राऊत यांना किशोरी पेडणेकर भेटल्या. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास पेडणेकरांनी कुटुंबियांना दिला. मनसेच्या विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचं राजगड कार्यालयात जोरदार स्वागत झालं. अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. इगतपुरी तालुक्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महासंपर्क अभियानाला सुरुवात झाली होती. त्या अभियानाचा आजचा नाशिक शहरात शेवटचा दिवस आहे. हिंगोली संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वसमत औंडा महामार्गावरील चौंडी आंबाफाटा इथं जोरदार रास्ता रोको आंदोलन झालं. हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, पूरग्रस्तांना घरकुल द्या अशा विविध मागण्या घेऊन त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. छत्रपतींचा विचार म्हणजे